एटीएस यांच्याकडून योग्य तपास सुरू आहे। तपासातून जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई होणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली। मुकेश अंबानीच्या घरासमोर जी स्फोटक आढळली होती स्कॉर्पियो गाडीमध्ये व त्याचबरोबर मनसुख हिरेन याची जी हत्या झाली होती या दोन्ही बाबीचा तपास एनआयए आणि एटीएस करते आहे आणि या तपासामध्ये जे काही पुढे येईल त्या तपासामध्ये जे काही पुढे येईल त्या बाबतीत योग्य ती कारवाई राज्य शासन आणि केंद्र शासन करेल।